सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजची खूपच मस्त डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा ब्लाऊज किती सुंदर आहे आणि याच्यावरती डिझाईनही पहा, खूप मस्त आहे ब्लाऊजवरती आणि कलरही ब्लाऊजचा खूप सुंदर आहे। तर इथे अस्तरना मी ब्लॅक कलरचं घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे चॉकलेटी कलरचं जसं ब्लाऊजचा कलर आहे तसं अवेलेबल नव्हतं, त्यामुळे दुसरं घेतलेलं आहे। तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, प्लस त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे म्हणजे 15 इंच। त्यानंतर आता आपण ब्लाऊजची रुंदी पाहूया। तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 34 साईजचं आहे, 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 8.5 इंच, आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतो म्हणजे एकूण रुंदी येते 10.5 इंच। त्यानंतर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच। हे जे ब्लाऊज आहे ना ते आपण बोट नेकचं करत आहोत, त्यामुळे शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे 6.25 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर इथे आपण गळ्याची रुंदी घेऊयात 3.5 इंच। तर गळ्याची रुंदी तुम्ही 3 इंच, 3.5 इंच किंवा 4.25 इंच घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आणि इथून आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात। तर इथे आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच, प्लस त्यामध्ये 1/2 इंच वाढवायचं म्हणजे 10 इंच, आणि खालच्याही साईडने आपला गळा 3.5 इंच आला पाहिजे। तर हा पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। खूपच सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहे, खूप ट्रेंडमध्ये आहे, आजकाल खूप चालत आहे अशा या डिझाईन्स बोटनेकच्या, त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। मस्त आहे डिझाईन। तर इथे आता आपण वरच्या साईडचा जो बोटनेकचा गळा आहे तो तयार करून घेऊयात। तर त्याची उंची घ्यायची आहे आपल्याला अगोदर। तर इथे उंची घेणार आहोत आपण 3 इंच, प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 3.5 इंच। शिलाईसाठी आपल्याला 1/2 इंच लागतं, त्यामुळे इथे 3.5 इंच घेतलेलं आहे। तर इथून आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊयात 1/2 इंचावरती। तर इथे पहा गोलाकार या पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मस्त या पट्टीने आकार देता येतो गळ्याला म्हणा मुंड्याला। तर मुंड्यालाही मी गोलाकार यानेच देऊन घेतलेला आहे, खूप मस्त आकार येतात। तर पहा इथे गळ्याचा आकार झाला। तर कोणत्याही दुकानामध्ये म्हणजे जिथून आपण टेलरिंगचं सामान आणतो त्या दुकानामध्ये सहज मिळतो, 30 रुपयाला आहे। तर इथे आता आपण सेंटर काढून घेऊयात, सेंटरवरती पॉईंट दिला आणि इथे एक रेष ओढून घ्यायची आणि इथून आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर खूप सुंदर आहे गळा, मस्त आहे, तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर अशा पद्धतीने मी ड्रॉपचा आकार देऊन घेतला, खूप भारी दिसतो अंगात ब्लाऊज घातल्यानंतर हा बोटनेकचा ड्रॉप गळा। तर इथे मार्किंग तयार आहे, तर गळा कट करून घेऊयात। कट करत असताना इथं ना मी थोडंसं जॉईंट ठेवणार आहे, शिवल्यानंतर मग नंतर कट करून घ्यायचं आहे। तर इथे फक्त 1/2 इंच किंवा त्यापेक्षा कमीही ठेवलं तरी चालतं, कारण शिवत असताना गळा फाकू नये यासाठी इथं थोडंसं मी ठेवलेलं आहे, ते आपण नंतर कट करणार आहोत। तर हे पहा अशा पद्धतीने मी इथं थोडंसं जॉईंट ठेवलेलं आहे, असं ठेवायचा म्हणजे गळा जास्त फाकत नाही। तर इथे आता आपण शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवला आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग, ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात आणि या साईडने ब्लाऊज म्हणजे पाठीमागलचा भाग करायचा अस्तरच्या साईडने आणि इथून गळ्याला शिलाई देऊन घ्यायची। त्या अगोदर आपण इथे पिना लावून घेऊयात म्हणजे आपल्याला गळ्याला शिलाई व्यवस्थित देता येते। ब्लाऊज पण आहे म्हणजे ब्लाऊज पीस जे आहे ते थोडंसं सुळसुळ आहे, त्यामुळे अगोदर पिना लावायचं आणि नंतर शिलाई देऊन घ्यायचं। ज्या ताई नवीन शिलाई शिकत आहेत त्यांनी शक्यतो अशा पिना जवळच ठेवायच्या, कारण पाठीमागलच्या गळ्याची जी फिनिशिंग असते, जे आपण पहिली शिलाई देतो गळ्याला त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, त्यामुळे या पिना लावलं की गळ्याला शिलाई व्यवस्थित देता येते आणि गळ्याची फिनिशिंग पण सुंदर येते, त्यामुळे शक्यतो पिना या जवळच ठेवायच्या। तर अशा पद्धतीने आपण गळ्याच्या साईडने या पिना लावून घेऊन नंतर मग गळ्याला शिलाई देऊन घेणार आहोत। गळ्याला शिलाई 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आणि सावकाश देऊन घ्यायची। ज्या ठिकाणी कोणा आहे त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि भाग फिरवून घ्यायचा, मग नंतर टंचन खाली ठेवायचं आणि नंतर शिलाई देऊन घ्यायचं, त्यामुळे कोणे जे असतात ते कोणे मस्त दिसतात आणि खूप सुंदर तयार होतात। इथे मी गळ्यालाही शिलाई देऊन घेतली। तर लगेच आपण कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात। कमरेच्या भागाला शिलाई देत असताना एकदम सरळ शिलाई देऊन घ्यायची,
तर इथे कमरेच्या भागाला शिलाई धुवून घेतल्यानंतर मग लगेच काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्रा जो कपडा आहे खालच्या साईडचा तो कट करून घ्यायचा आहे, गळ्याचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा. तर इथे आस्ताचा जो जॉईंट ठेवला होता तोही मी इथं कट करून घेतला. तर गळ्याला पूर्ण शिलाई दिल्यानंतर मगच अस्तरचा जॉईंट जो आहे तो कट करून घ्यायचा. तर इथे मी पूर्ण गळ्याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेते आणि खालच्या साईडच्या कमरेच्या भागाचाही एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. त्यानंतर इथे गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचं. तर हा जो गळा आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे, त्यामुळे पलटी केल्यानंतर फिनिशिंग चांगली यावी यासाठी थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे. कट जे आहे ते शिलाईवरती जाऊ द्यायचे नाहीत आणि नंतर हा भाग पलटी करून घ्यायचा आणि जे कोने आहेत ते कोने व्यवस्थित काढून घ्यायचे. कशाच्या तरी मदतीने तुम्ही कोने काढून घ्या, टेस्टर घ्या किंवा सुई घ्या किंवा पेनाच्या मदतीने कोने काढून घ्यायचे. तर या इथे मी पेनाच्या मदतीने हे कोने काढून घेत आहे. तर कोने काढल्यानंतर टोकं खूप मस्त येतात आणि छान दिसतं. तर हे पहा अशा पद्धतीने कोणी व्यवस्थित काढायचे आहेत आणि नंतर मग इथून वरच्या साईडने गळ्याला शिलाई देऊन घ्यायत. वरच्या साईडने गळ्याला शिलाई देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अस्तर जे आहे ते वरच्या साईडने दिसलं नाही पाहिजे. आणि लगेच आपण कमरेच्याही भागाला शिलाई देऊन घेऊयात. कमरेच्या भागाला शिलाई दिल्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि संपूर्ण साईडचा कपडा एक्स्ट्रा जो आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर डाचाला शिलाई देऊन घेऊया. डाचाला शिलाई देण्यासाठी असं सेंटरून फोल्ड करायचं आणि इथून 4 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि डाचाची उंची घ्यायची आहे 4 इंच. डाचाची रुंदी 4 इंच, डाचाची उंची 4 इंच. बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला इथं डाचाला शिलाई देऊन घ्यावी लागते. आपण साध्या ब्लाऊजला डाच देत असताना काय करतो, शोल्डरचं सेंटर घेतो म्हणजे दोन्ही साईडचे डाच बरोबर येतात. तिथं बोटनेकसाठी असं करायचं नसतं. तर या पद्धतीने डाचाला शिलाई देऊन घ्यायचं. या इथे मी डाचाला शिलाई देऊन घेतली. तर हा पाठीमागलचा भाग तयार आहे. तर इथे मी गळ्याच्या साईडने डिझाईन करण्यासाठी इथं पट्टी घेतलेली आहे. तर ही पट्टी आहे 4 इंचाची. तर अशाच मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर या दोन्ही पट्ट्या आपण जॉईंट करून घेऊयात. आतल्या साईडने 2 इंचाची सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलट्या बाजू या पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथून व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं. तर या इथे मी पट्टी जॉईंट केलेली आहे. तर पट्टीला सेंटरून फोल्ड करायचं. वरच्या साईडने सरळच बाजू आहे आणि इथून या पट्टीला आपण शिलाई देऊन घेऊयात. या इथे आपली पट्टी तयार आहे. तर साईडने जो एक्स्ट्रा कपडा वर खाली झालेला असतो ना तो कट करून घ्यायचा. तर ही पहा पट्टी मी बरोबर करून घेतली. तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊयात. डायरेक्ट आपण ही पट्टी लगेच इथे लावणार आहोत. इथे 1/2 इंच फोल्ड केली आणि बरोबर इथं खालच्या साईडचा जो गळा आहे तिथे लावायचं आणि तिथून शिलाई देऊन घ्यायचं. पट्टी लावत लावत आपल्याला सोबत सोबत चुन्या द्यायच्या आहेत. तर इथे मी सुई घेतलेली आहे. सुईच्या मदतीने मी चुन्या देणार आहे. एकसारख्या चुन्या आल्या पाहिजेत.
तर या पहा अशा पद्धतीने आपल्या एकसारख्या चुन्या आल्या पाहिजेत। पहा किती मस्त दिसत आहेत चुन्या दिल्या, एकसारख्या चुन्या आल्या की खूप सुंदर दिसतं आणि डिझाईन ही तेवढी छान दिसते। तर याच पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला चुन्या देऊन घेऊयात। तर इथे पूर्ण गळ्याला मी अशा पद्धतीने चुन्या देऊन घेतल्या आणि शेवटी पट्टी जी आहे ती फोल्ड केली। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, परत एकदा या फ्रिलला शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर थोड्या अंतरावरती म्हणजे अंदाजे 1.5 इंच आणि त्याच्यापेक्षा थोड्या जास्त अंतरावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे, कारण इथे आपल्याला आणखी डिझाईन तयार करायची आहे। त्यामुळे अशा पद्धतीने या फ्रिलला डबल शिलाई देऊन घ्यायची। हे पहा जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्यानुसार। तर इथे मी अशा पद्धतीने फ्रिल लावून घेतली, फ्रिलला डबल शिलाई दिली। तर आता आपण गळ्याला लेस लावून घेऊयात। ही सुंदरशी लेस आपण गळ्याला लावून घेऊयात, खूप मस्त दिसते ही लेस। थोडीशी जाडच लेस लावायची आहे आणि इथे जी आपण फोल्ड केलं होतं तिथं पट्टी जी आहे ती थोडीशी फोल्ड करायची, लेस खाली घालायची, त्यामुळे जास्त बाहेरच्या साईडने दिसणार नाही। तरी पहा अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये घालायचं आणि वरून लेस लावून घ्यायची आणि लेसला या कोण्याच्या ठिकाणी एक चुनी देऊन घ्यायचं आहे। तर ही पहा अशा पद्धतीने कोण्यावरती एक लेसला चुनी देऊन घ्यायची आणि पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची। इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली। लेस लावल्यानंतर पहा लुक कसा आलेला आहे। आणखीन छान लुक येण्यासाठी इथे मी मणी लावणार आहे। तर इथे जी फ्रिल तयार केलेली आहे तर त्या फ्रिलला आपल्याला मणी लावून घ्यायची आहे। तसं थोडंसं जो कोण आलेला असतो तो फोल्ड करायचा वरच्या साईडने आणि तिथं मणी लावून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने म्हणजे आणखीन डिझाईन आपली खूप सुंदर दिसते आणि खूप लुक छान येतो। या पद्धतीने करायचं आहे पहा। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत। ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा। तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल त्यावरती मला मॅसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। सर्व प्रकारचे म्हणजे जसे की कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज, बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे। आणि किंमत जी आहे ती फक्त आणि फक्त 500 पासून सुरुवात आहे, त्यामुळे तुम्हाला परवडणारेही आहे आणि ब्लाऊज जे आहेत ते एकदम परफेक्ट अंगावरती येतात, खूप मस्त आहेत। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण मणी लावून घ्यायची आहे डिझाईनला। तर इथे मणी लावून घेतले तर आता आपल्याला फुल तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी या पट्ट्या घेतलेल्या आहेत, 4x4 आहे, तसं त्रिकोणी करायचं आणि सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने इथे शिवून घ्यायचं। तर या पद्धतीने आपण फुल तयार करणार आहोत। तर इथे फुल तयार करण्यासाठी आपल्याला 5 पट्ट्या लागणार आहेत, म्हणजे एका फुलासाठी आपल्याला 5 पाकळ्या लागणार आहेत। तर या पद्धतीने आपण 5 ही पाकळ्या याच्यामध्ये शिवून घेऊन तयार करून घेऊयात। आणि शेवटी इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायचं आहे। गाठ देत असताना व्यवस्थित असं अगोदर करायचं आणि नंतर मग गाठ देऊन घ्यायचं आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो खालच्या साईडने ढकलायचा आणि इथे गाठ देऊन घ्यायचं। तर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो खालच्या साईडचा तो आपल्याला कट करून घ्यावा लागतो, नंतरच मग आपलं फुल छान दिसतं। तर हे पहा खालच्या साईडने कसा कपडा जमा झाला तो कट करून घ्यायचा सर्व। तर या इथे आपलं हे फुल जे आहे ते तयार आहे। तर आणखी एक आपल्याला फुल तयार करायचं आहे, ते आपण गोल्डन कलरच्या पट्ट्यांचं फुल तयार करून घेऊयात। जसं अगोदर केलं त्यानुसारच सेम असं फुल करायचं आहे आणि याच्या पट्ट्या आहेत ना त्या छोट्या घ्यायच्या आहेत, 2.5x2 त्याच्यावरती लावायचं आहे आपल्याला हे फूल, त्यामुळे छोट्या घ्यायच्या। या पहा अशा पद्धतीने आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे।
तर इथे आपले फूल तयार झालेले आहे, तर हे फूल या ठिकाणी ठेवायचं, जे अगोदरचं फूल तयार केलं होतं त्याच्यावरती ठेवायचं आणि इथे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि नंतर खालच्या साईडने गाठी देऊन घ्यायच्या। तर इथे माझा दोरा संपलेला आहे, तर मी परत दुसरा दोरा घेतला आणि सुईमध्ये वळून घेतला। तर आता परत एकदा फूल आपण व्यवस्थित पॅक करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही फुलं एकमेकांना व्यवस्थित बसतील, म्हणजे निघणार नाहीत या पद्धतीने। तर ते फुलं व्यवस्थित पॅक केले, तर आता आपण काय करूयात, पाठीमागलचं भाग घेऊयात। तर हे जे फुलं आहे ना, ते आपण वरच्या साईडने लावणार आहोत, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खालच्या साईडने सेंटरवरती लावू शकता, पाठीवरती, तिथेही छान दिसतं आणि याही ठिकाणी लावलं तरी छान दिसतं। तर इथे अगोदर मी जॉईंट करून घेते सुई आणि दोऱ्यांनी, आणि नंतर मग वरच्या साईडने आपण फुल लावून घेऊयात। हा सुंदर किती मस्त फूल तयार झालेला आहे। तर या ठिकाणी गळ्यापाशी मी व्यवस्थित पॅक केलं, तर त्याच्यावरती आता आपण व्यवस्थित गच्च असं पॅक करून घेऊयात हे फूल। त्यामुळे बरेच वर्ष, बरेच दिवस हे फूल काही होणार नाही, निघणार वगैरे नाही। तर हे फूल जर तुम्हाला इथे लावायचं नसेल तर खालच्या साईडने कमरेच्या भागापाशी लावून घेऊ शकता, सेंटरवरती, शक्यतो वरच लावलं तर छान दिसतं। या इथे मी फुल व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे। तर इथे माझ्याकडे या माळी आहेत, लहान मळण्याच्या माळी आहेत, तर या माळी आता आपण इथे या फुलाला लावून घेऊयात। असं मी डबल फोल्ड केलं, एक माळ जी आहे ती डबल फोल्ड केली, तर एक छोटी करायची आणि त्याच्याहून थोडीशी मोठी, आणि ही जी दुसरी आहे ती आपण डायरेक्ट अशीच लावणार आहोत। तर अशा पद्धतीने हे पहा कसा लुक आलेला आहे, खूप सुंदर दिसतं। आणि ह्या आपल्या पाटीवरती या मण्याच्या माळी जी आहे ते पडल्यानंतर तर खूपच छान दिसतं आपला ब्लाऊज डिझाईनचा लुक। पहा मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि इथे फुलाला एक पॅच लावून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन कलरचं। याच्या मण्याच्या माळी लावलेल्या आहेत त्यामुळे लुक छान येतो आणि खूप सुंदर दिसते। आणि गळा तर खूपच भारी आलेला आहे, गळ्याची डिझाईन मस्त अशी आहे। अशा पद्धतीने आपल्याला माळीला लावून घ्यायची आहेत आणि वरती एक पॅच लावायचा। पहा कसा लुक आलेला आहे, खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मस्तपैकी। तर तुमच्याकडे मण्याच्या माळी नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही छोटे लटकन तयार करूनही लावून घेऊ शकता, रेडीमेड दोरी घ्यायची आणि त्याला लटकन लावायचे, तसंही छान दिसतं। किंवा या पद्धतीने लावलं तरी छान दिसतं, तुम्ही कोणत्याही पद्धतीने लावून घेऊ शकता। मस्त सुंदर अशी डिझाईन तयार झाली। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।